नमस्कार, आज आपण बांगडा बनवणार आहोत। तर हे बघा, हे चार बांगडे घेतलेले आहे आणि हे पूर्ण आपण धुवून स्वच्छ घेतलेले आहेत। हे पहा, आणि ज्या आतली ना पोटातली घाण पण आपण काढलेली आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर प्रथम ना हे थोडंसं मीठ टाकलं, हळद टाकली, आणि हा दोन चमचे रवा आहे आणि एक चमची तांदळाचं पीठ आहे आणि हा माझा घरचा मसाला आहे। हे पण सर्व आपण टाकून देणार आहोत त्याच्यात। आणि हे सर्व ना आपण मॅग्नेट करून ठेवणार आहोत 15 ते 20 मिनिटं। हे पहा, ह्याच्या आतमध्ये पण आपण मसाला टाकणार आहोत। हे कापलेले आहेत ना, ह्याच्यात पण आपण मसाला भरणार आहोत। आता मसाला हा कोरडा वाटतोय, पण नंतर नंतर जसं जसं ह्याला पाणी सुटेल ना तसं तसं ना हे पूर्ण मसाला ह्याला लागून जातो। पूर्ण ह्याच्यामध्ये ना मसाला भरून टाकायचा। ह्याच्या आतमध्ये पण हा मसाला ना भरून टाकायचा। आणि आपण ह्याला ना आता 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवणार आहोत। हे पाहता ह्याला ना 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवणार आहोत। पाहता ना आपले 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। हे पहा, किती छान मसाला लागलेला आहे। पाणी सुटतं मिठामुळे। स्टार्टिंगला तुम्हाला वाटलं असेल कोरडं कोरडं, पण आता हे मच्छी आता फ्राय करायला घेऊया। मी पॅन आता ठेवलेलं आहे गरम करायला आणि गरम पण झालेलं आहे। त्याच्यामध्ये ना आता आपण तेल टाकणार आहोत। हे मी तिथे जास्त तेल नाही यूज करणार आहे, कमी तेलामध्येच करणार आहे। आता ना आपलं पॅन चांगलं गरम झालेलं आहे आणि आता ही मच्छी आपण त्यात टाकणार आहोत। हे पहा, आता एका बाजूने ना फ्राय होत आलेले आहेत। आता ना ह्याला आपण उलटणार आहोत।
हे भायला ना पूर्ण पाटीकडनं पण भाजून घ्यायचं. तो पण आपण इकडे ना ही दुसरी मच्छी टाकणार आहोत. एकदम चांगलं कुरकुरीत आपण फ्राय करणार आहोत. आता हे फ्राय झालेलं ना आपण काढून घेणार आहोत. सुटलं ना तोंडाला पाणी. हे आपण उरलेली पण मच्छी आपण फ्राय करून घेणार. आणि पण